मंगेश भाऊ मागे वाना काय करताय त्याच प्रथा परंपरावर मंगेश भाऊ मागे वाना थोडं आम्ही निवडणुका ह्या अगोदर सुद्धा जिंकल्या पुढे सुद्धा जिंकणार नको अरे पुन्हा सांगितलं आपण आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहे आणि त्या लोकशाहीमध्ये लोकांचे मन नाही ना हे आचारानं विचारानं कृतीनं जिंकायचे असतात. ज्या पद्धतीनं नागपूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षभरापासून ते जिल्हा परिषदेची निवडणूक असो ग्रामपंचायतीची निवडणूक असो अभिजित वंजारीची निवडणूक असो की जिल्हा परिषद झालेल्या आणि पंचायतीची पोटनिवडणूक असो ह्या सगळ्याचा आपण समजा हिशोब पाहिला तर आम्ही लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून लोकांचे मन जिंकण्याचं आणि विश्वास जिंकण्याचं जोपासाचं काम केलं आहे. त्याच याच्यावर आधारित आम्ही सुद्धा निवडणूक जिंकणार. याही निवडणुकीचं सूत्र तुमच्याचकडे आहे, काय प्लॅनिंग केलं आहे, कसं नियोजन असणार आहे? सूत्र म्हणजे काय तर काय सूत्र वितर नसते त्या ठिकाणी, संयुक्त असते त्या ठिकाणी, काही सूत्र नसते. हे जिल्हा परिषदेची गँग त्या ठिकाणी पुरी त्या ठिकाणी यांना विचार सूत्र काय नसते ते हा एकोप असतो त्या ठिकाणी. खासदार राबा होते, आशिष जयस्वालजी होते, जयंत पाटलांशी मी स्वतः बोललो, बोडारे ताई राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या ठिकाणी पदाधिकारी जिल्हा परिषदच्या ठिकाणी सगळे ते आता हा दिनेश्वर पेठे आलेले आहे सगळे. निवडणूक जिंकण्यासाठी लढतो.